ये फेस्टिवल सीजन में कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स ने लाया है अब तक की सबसे बेस्ट डील और ढेर सारे एश्योर्ड फ्री गिफ्ट्स। कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स को मुमरा में पिछले 11 सालों से एक ट्रिमेंडस रिस्पांस मिला है। कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स में आपको सारे इलेक्ट्रॉनिक्स आइटम्स एक ही छत के नीचे मिलेंगे, फिर चाहे वो टीवी हो, फ्रिज हो, वॉशिंग मशीन, एयर कंडीशन, माइक्रोवेव या फिर मोबाइल फोन, कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स पर सब मिलेगा। और हाँ, कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स में फाइनेंस भी अवेलेबल है। 0% डाउन पेमेंट पर आप अपने कोई भी मन चाहे इलेक्ट्रॉनिक्स आइटम्स ले सकते हो। बेहतरीन ऑफर्स एंड फ्री गिफ्ट सिर्फ और सिर्फ आपको कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स में ही मिलेगा। तो एक बार जरूर स्टोर विजिट करें कोहिनूर इलेक्ट्रॉनिक्स, ओल्ड नशेमन कॉलोनी नियर बशीर मेहंदी वाला मुमरा। महेश दामोदर खान और आप देख रहे हैं प्रहाटे। कल्याण में डबल मर्डर करने वाले निर्दयी पिता को पुलिस ने अब गिरफ्तार कर लिया है। बीवी और अपने बेटे की हत्या करने के बाद पिता फरार हो गया था। कल्याण में जन्मदिन के एक दिन पहले ही एक निर्दयी पिता ने अपने 7 साल के मासूम बच्चे और पत्नी की गला घोटकर हत्या कर दी थी। हत्या के तुरंत बाद पत्नी और बच्चे के शव को घर में बंद करके ये फरार हो गया था। फरार हत्यारे को महात्मा फुले पुलिस ने औरंगाबाद यानी कि संभाजी नगर से गिरफ्तार कर लिया है। आपको बता दें कि शुक्रवार को रामबाग गली नंबर 3 में डबल मर्डर की सनसनीखेज मामला सामने आया था। महात्मा फुले पुलिस ने मौके पर पहुंचकर शव को कब्जे में लेकर पोस्टमार्टम के लिए उसे कल्याण के रुक्मिणीबाई हॉस्पिटल में भेज दिया था। मृतक पत्नी का नाम अश्विनी गायकवाड़ और बच्चे का नाम आदिराज गायकवाड़ है। मृतक अश्विनी के भाई के अनुसार हत्यारा दीपक गायकवाड़ एक व्यापारी है और वह बार बार पैसों की खातिर अपनी पत्नी को मानसिक और शारीरिक रूप से तकलीफ दिया करता था। यातनाओं से बचने की खातिर अश्विनी अपने मायके से लाखों रुपए मांगकर लाती थी। पैसा नहीं देने पर वह जान से मारने की धमकी दिया करता था। सूत्रों की माने तो हत्यारे दीपक के ऊपर करोड़ों रुपये का कर्ज था। फिलहाल महात्मा फुले पुलिस ने दीपक को संभाजी नगर से गिरफ्तार कर लिया है और आगे इस पूरे मामले की तहकीकात की जा रही है। पुलिस ने इस पूरे मामले को लेकर क्या जानकारी दी है आपको सुना दें। काल दिनांक 1/12/2023 ला सायंकाळी 5:30 सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की रामबाग गल्ली लेन नंबर 3 मध्ये एक ओम दीपालय सोसायटी मध्ये दुहेरी खुनाचा आयटम झालेला आहे। त्या अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे प्रभारी अधिकारी महात्मा फुले पोलीस स्टेशनचे श्री पाटील साहेब, देशमुख साहेब आणि त्यांची टीम ओम दीपालय बिल्डिंगमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं तर तिथे एक महिला आणि एक 7 वर्षाचा मुलगा असं त्यांना मयत स्थितीमध्ये आढळून आले। त्यांनी लगेच त्यांच्या वरिष्ठांना माहिती दिली आणि आम्ही सगळं सर्व रीतसर तिथे पाहणी केली असता की त्याला आम्हाला असं निदर्शनास झालं की या दोघांचंही कुणीतरी खून केलेलं आहे। अधिक माहिती घेतली असता महिलेचा भाऊ तिथे आम्हाला मिळाला आणि त्यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली। आम्ही रीतसर गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्याच्या नंतर तपास सुरू केला तेव्हा आमचं निदर्शन आलं की महिलेचा जो पती आहे दीपक गायकवाड त्यांनीच त्या दोघांचा खून करून तो पसार झालेला आहे। त्या दीपक गायकवाडलाही आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। खून करण्यामागचं कारण काय आहे? हा खून करण्यामागे हा जो दीपक गायकवाड आहे याला त्याच्या व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं होतं, त्यामुळे तो पत्नीशी वारंवार त्याचे भांडण तो व्हायचा आणि त्या भांडणाचा रोज त्याच्या मारामारीमध्ये झाला अशी प्राथमिक माहिती आहे। आता गुन्हा दाखल केलेला आहे, तपास सुरू आहे, तपासात पुढे अजून काय माहिती मिळाल्यावर तसं तपास त्या दिशेने सुरू ठेवण्यात येत आहे। नातेवाईकांनी आरोप केलेला आहे की ते फ्रॉड केलेले आहेत नागरिकांचे, त्यामुळे त्यांनी तिची हत्या केलेली आहे, तिच्या भावनेत आरोप केलेला आहे। तपास चालू आहे। मी तुम्हाला सांगितलं की आर्थिक कारणावरूनच त्यांच्या दोन नवरा बायकोमध्ये भांडणं होत होते, तेही एक कारण असू शकते, त्याच्याबाबतही आम्ही तपास करीत आहोत। सध्या तरी आमच्याकडे प्राथमिक माहिती अशी आहे की जे दोन मयत झालेले आहे त्यांचं नाक तोंड दाबून मृत्यू झालेला आहे। धन्यवाद सर।